नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी अभ्यासक अरविंद चव्हाण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आम्ही एक शासकीय नोकरी करणाऱ्या शेतकरीची यशोगाथा घेऊन आलेलो आहोत। तरी आपण आपल्या डिजिटल शेतकरी चॅनल वर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। चला मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ। आणि हो, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे। मित्रांनो, सेंद्रिय शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे, याची प्रचिती बांदा येथील एका शेतकऱ्याने करून दाखविली आहे, ज्याने सरकारी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला। आता तो सेंद्रिय शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। आम्ही बोलत आहोत जाहिद अलीबद्दल। जाहिद हे वाहतूक विभागात लिपिक म्हणून काम करायचे, मात्र हे काम त्यांनी सोडून ते सेंद्रिय शेतीकडे वळले। आता ते भाजीपाला पिकवून लाखो रुपये कमवत आहेत। सुमारे 20,000 रुपये प्रतिबिघा या दराने त्यांना हंगामात 4 लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळत आहे। आता जाहिद अली त्यांचे नाव परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून आदराने घेतले जात आहे। सेंद्रिय शेतीचा खर्च खूप कमी आहे, तर उत्पादित झालेल्या मालाची किंमत जास्त आहे, त्यामुळे शेतकरी सामान्य शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीमध्ये अधिक कमाई करू शकतात। ही कल्पना जाहिदला आली आणि त्याने भाडेतत्वावर जमीन घेऊन शेती सुरू केली। ही काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे। पहिल्याच हंगामापासून त्यांना चांगला नफा मिळू लागला आणि आज ते सुमारे 25 बिघे जमिनीचे मालक आहेत। आता यानंतर बघूया जाहिद आपल्या शेतीमध्ये कोणकोणती पिके घेत होता। प्रगतशील शेतकरी जाहिद अली हे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत। त्यांना बांदा अतारा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील जैविक केंद्राची मदत मिळते। ते नेहमी माती परीक्षण करून घेतात, कोणत्या जमिनीत कोणते पीक चांगले येईल त्यांचा शोध घेतात, कोणत्या प्रकारचे बियाणे चांगले असेल यांचे मार्गदर्शन कृषी शास्त्रज्ञांकडून घेतात, ज्याचा त्यांना चांगला फायदा होतो। आजकाल ते आपल्या शेतीत काकडी, लौकी, भोपळा, कारले, लेडी फिंगर, तरोई, वांगी आणि टोमॅटो यांसह अनेक सेंद्रिय भाज्या पिकवत आहेत। ते मका, धान आणि सेंद्रिय गहूचे देखील उत्पादन घेतात। सेंद्रिय शेतीत उत्पादित केलेल्या भाजीपाल्यांची चव वाढते। जाहिद अली यांनी सांगितले की ते त्यांच्या शेतात शेणखत टाकतात, कीटकनाशके इत्यादी गोमूत्रांपासून तयार होतात। शेतीमध्ये रासायनिक खतांऐवजी फक्त शेणखताचाच वापर केला जातो, त्यामुळे पिकांना वेगळी चव येते आणि त्यांचे बाजारमूल्य इतरांपेक्षा नेहमी जास्त असते। जाहिदने सांगितले की त्यांनी 1919 ग्रॅज्युएशन पूर्ण केले, त्यावेळी ते इतरांच्या शेतात मजुरी करण्याचे काम करायचे, त्यामुळे आधीच शेतीचा अनुभव त्यांना होता। यानंतर मित्रांनो, बाजारात भाज्यांना चांगली मागणी कशी मिळाली ते पण बघूया। शाहिद सांगतात की त्यांच्या सेंद्रिय भाज्या संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहेत। अटारा बाजार समितीत व्यापारी माझ्या मालाची वाट पाहत असतात, पोहोचताच भाजीपाला हातोहात चांगल्या भावाने विकला जातो। शाहिद सांगतात की एका बिघाला सुमारे 20,000 रुपये लागतात आणि 4 लाखापर्यंत मला परतावा मिळतो। आजकाल जाहिद इतर शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतात बोलावून प्रशिक्षण देतात, तर ते स्वतः बांदा येथील कृषी तंत्रज्ञान विद्यापीठातून शेतीबद्दल चांगले मार्गदर्शन घेतात। तेथून कळते की कोणत्या जातीचे बियाणे कोणत्या जमिनीत लावायचे आणि कोणते उत्पादन कोणत्या वेळी घ्यायचे, यामुळे त्यांना व परिसरातील शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळत असते। तर मित्रांनो, असे शेती निगडीत महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।